खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय. वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले. शेवटी ते भाऊ आहे, ते भाव म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं. जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये. आता काही काही शब्द तिथं वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले. दादा काल बापूंच एक विधान बाहेर आले होतं, कसं बघताय याकडे नेमकं तुम्ही? आता काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहेत. खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते, आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात. पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय, आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्रावर गेलाय. खरं तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं. शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे. लहानपणीपासून ते दोघही एकत्र होते. लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली. आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले. शेवटी ते भाऊ आहेत, ते भाव म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही. पण ठीक आहे, राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळे असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल. पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये. आता काही काही शब्द तिथं वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले. पण तो शब्द बापूंनी कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही काही आपले रील असतात, बाकीचे युट्यूब काही चॅनल असतात, तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय. पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये. खर तर काल आजींचा वाढदिवस होता. माझ्या आजी म्हणजे आशा ताई, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले, त्यांची चर्चा पण झाली. ते एकमेकांना समजून घेतात. बापूंच पण दादांवर प्रेम आहे, दादांचं पण बापूंवर प्रेम आहे. शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही. पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे, कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे. आणि जे काय बापू बोलले ते काटेवाडीमध्ये काही पुढारी लोक आहेत, काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये, ते तर त्यांना बोल की जर आणि ते बापूंचे मित्र आहेत, मित्र होते किंवा आहेत, आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढचे 10 वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं, आपल्याला हे काम भेटू शकतं, आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते, त्याला ते बापू वैतागून तसं बोलले. दादांना तसे बोलले नाही, कधी ते बोलणार नाही. शेवटी मोठा भाऊ आहे, ते त्यांना रिस्पेक्ट करतात. फक्त राजकीय त्यांच्या काही भूमिका आज थोडे वेगळे. अनवदानाने हा शब्द गेलाय का? कारण का परवा दिवशी ती काटेवाडीच्या ग्रामस्थान बरोबर बैठक झाली होती. कुठला शब्द? स्वतःच्या भावाला ते म्हणले की असा नालायक मी कधी बाहेर नाही. आपल्या देखील आहे आणि त्यांच्याकडून नाही नाही. तुम्ही ते व्हिडिओ नीट बघून घ्या. ते परत एकदा फक्त 6 मिनिटाची ते क्लिप आहे. ते कधीच असं बोलणार नाही. ठीक आहे, मी जे बघितली ते 6-7 मिनिटाची क्लिप होती. तुम्ही परत एकदा बघा, आपण नंतर बघू. हे झाल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाहीये, ते कधी बोलणार पण नाहीये. शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला. कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांगतो, बापूंना सांगितलं की अहो बापू 10 वर्ष इथून पुढे दादांचीच आहे, तिथून आपल्याला काही काही गोष्टी मिळू शकतात. त्याला ते बापू तसं बोलले. मी तुम्हाला दाखवतो ते मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, त्याच्यामुळे मला ते खरं तर क्लिअर करायचं होतं.